ग्रामीण भागात अगदी खेड्यापाड्यांमध्ये सुद्धा मुलं या चळवळीमध्ये सहभागी झालेली आहेत आणि आज त्याचा प्रत्येक या ठिकाणी या बक्षीस वितरणाच्या माध्यमातून नक्कीच आल्याशिवाय राहत नाही. म्हणून या स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या सर्वांचेच मी मनापासून खूप खूप अभिनंदन करते. आपल्या थोर नेत्यांनी, महान संतांनी जे आपल्याला आदर्श, विचार, जे तत्वज्ञान आपल्याला घालून दिले ते आपण बोलण्यापेक्षा आचरणात आणले आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला तर या जगात आपण कोरोना काळासारखे अनेक आपत्ती भविष्यात सामोरं जरी जावं लागलं तरी माणुसकी जिवंत राहिली आणि अविवेक संपन्न पिढी जरी समाजात घडत गेली तर आपण कुठल्याही परिस्थितीवर मात केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणूनच या नेहरू युवा केंद्रांना त्याच्या या वेगवेगळ्या उपक्रमांविषयी मी खूप खूप शुभेच्छा देते आणि या स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या सर्वांचेच मनापासून अभिनंदन करते. आणि असंच पुढे जात राहा, थांबू नका आणि सातत्याने आपल्या स्वतःला घडवत राहा. कारण आधी सुरुवात स्वतःपासून करायची असते. मग स्वतःला घडवत राहा, स्वतःला सक्षम करत असतानाच इतरांना सोबत घेऊन चालण्याची वृत्ती तुमच्यामध्ये ठेवा. निश्चितच आपण म्हणतो ना की दिव्याने दिवा पेटत जातो आणि दिव्यांची आरास होते, त्या पद्धतीने एक एक व्यक्ती जर सुधारत गेला, एक एक युवक जर तयार होत गेला तर एक निश्चितच एका संस्कारक्षम युवकाची फळी या ठिकाणी तयार झाल्याशिवाय आपल्या राष्ट्राला झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच एक निर्व्यसनी एक संस्कारक्षम पिढी तयार करण्याची जबाबदारी आज आपल्या सर्वांवर आहे आणि त्या जबाबदारीत आपण सक्षमपणे आपण सर्वजणी पेलत आहात. माझे बांधवही सगळे युवा वर्ग सर्व हे ती जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडत आहातच पण समोरही यापुढे पाडत ही जबाबदारी आपण समर्थपणे पुढे न्या या अपेक्षेसह आपल्या सर्वांना पुनश्च एकदा शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. विज्ञानवादी सर्व जबाबदारी पूर्ण भागावर अशा पद्धतीच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. दूध पाजत असताना त्याच्या मागचं विज्ञान काय, सरफेस टेन्शन काय आहे आणि कशामुळे हे होत आहे ते बघावं. एखादी गोष्ट करत असताना अंधश्रद्धेला आपण आपल्या जीवनामध्ये कुठेही स्थान देऊ नये असं सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण नंदू बाळासाठी आणलेलं दूध नंदीला पाजल्यामुळं नंदू बाळा रात्रभर उपाशी होतो. तर कोणाचं जो उपाशी आहे त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, त्याला पण दूध पाजलं पाहिजे. या ठिकाणी मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष माननीय काळे साहेब स्वागत केलं तर चांगला आनंद होईल. एक सेल्फी पॉईंट आपण बाहेर पण निर्माण केलेला आहे, कॅश द रेन असा एक सेल्फी पॉईंट आहे, त्या ठिकाणी आपण सेल्फी घेऊ शकतो. मित्रांनो यानंतर खरं तर अध्यक्षांचं ज्या कार्यक्रमाचं अध्यक्षांचं जे भाषण आहे ते शेवटी असायला पाहिजे होतं पण प्रोटोकॉल थोडा बाजूला ठेवला तर माझ्यासाठी ती चूक झाली होती, मी क्षमा मागतो. या ठिकाणी कार्यक्रमाचे जे प्रमुख अतिथी आहेत आदरणीय राममूर्ती साहेब अत्यंत प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष असे अधिकारी आपल्या बुलढाणा जिल्ह्याला लाभलेले आहेत, अत्यंत अभ्यासू आहेत आणि या कार्यक्रमाचं सुरुवातीपासून अगदी अत्यंत सूक्ष्मपणे ते अवलोकन करतायत. चित्रकला जी प्रदर्शनी आहे ते बघताना सुद्धा त्यांनी बराच वेळ त्या ठिकाणी दिला, प्रत्येक चित्र न्याहाळून बघितलं, निरीक्षण केलं आणि या ठिकाणी ज्यांचं ज्यांचं कौतुक करण्यात आलं त्यांना वास्तविकपणे त्यांची चौकशी पण केलेली आहे. मी विनंती करतो, स्नेह और प्रेम की मोती रुका के चलते हैं, सभी को अपने गले से लगा के चलते हैं, हम कोई कैसे करें कि गलत अंदाज ये आसमान है फिर भी सर झुका के चलते हैं, ये आसमान है फिर भी सर झुका के चलते हैं. आदरणीय सर सभी ने पढ़े people who fall in the age group of 15 to 35. काही काळामध्ये आता हे सगळं लीडर्स एक विषयाबद्दल निश्चितपणे सांगतात ते आता फ्युचर इज इन द हँड्स ऑफ द यूथ. काय कारणामुळे असं सांगतात असं विचारून बघितलं तर द एनर्जी दॅट द यूथ हॅज गॉट हे सांगतात 35 नंतर वयोगटामध्ये असलेल्या सर्व व्यक्त्यांकडे संपत्ती असू शकतो, ते मेच्युरिटी असू शकतो, पण एनर्जी फक्त हे यूथ ग्रुपकडे आहे.
तुम्ही बरेच नवीन कंपनीज ते युनिकॉर्न म्हणून सांगतात. ते युनिकॉर्न म्हणजे एक कंपनीचं व्हॅल्युएशन ते 1500 करोड वर असा कंपनी तुम्ही अभ्यास करून बघितलं तर पूर्णपणे युवक मंडळी पुढेकार घेऊन चालवतो. आणि आज रोजी ही संधी सर्वांकडे आहे. पूर्वी 20 वर्षांपूर्वी 30 वर्षांपूर्वी असं परिस्थिती नव्हतं. तर ही इकॉनॉमिक्समध्ये इन्फॉर्मेशन असिमेट्री असा एक शब्द आहे. आता मी एक UPSC उदाहरण पण मी सांगतो. UPSC तयारी करताना एक व्यक्ती दिल्लीमध्ये बसून अभ्यास करतात आणि एक व्यक्ती बुलढाणामध्ये किंवा आणखी ते अतिदुर्गम भागामध्ये बसून अभ्यास करताना ते जिंकण्यासाठी चान्सेस ते दिल्लीमध्ये बसून तयारी करणारे माणूसकडे जास्त राहणार. कारण त्यांच्याकडे ते प्रिव्हियस क्वेश्चन पेपर्स आहे, रीडिंग मटेरियल सर्व उपलब्ध आहे. पण आता हे सर्व विषय आता संपुष्टात आला. कारण हे ड्यू टू द टेक्नॉलॉजिकल अडव्हान्समेंट एव्हरीवन इज इन द सेम फुटिंग. नोबडी इज अहेड ऑफ एनीवन एल्स इन द वर्ल्ड. इवन आय डू नॉट नो हाऊ मेनी ऑफ यू हॅव रेड अबाउट कंपनी कॉल्ड ओयो. ओयो इज अ होटल अग्रिगेटर कंपनी. दॅट इज तुम्ही त्यांच्या ओनरबद्दल तुम्ही अभ्यास करून बघितलं तर तुम्हाला कळेल की आता ही इज फ्रॉम अ व्हेरी स्मॉल टाऊन इन ओडिसा. ओडिसा इटसेल्फ इज अ कंपेअर्ड टू स्टेट्स लाईक सदर्न स्टेट्स अँड महाराष्ट्र इट इज अ रिलेटिव्हली बॅकवर्ड स्टेट. ओडिसामधून एक सर्वात चांगला वर्ल्ड लेवल कंपनी त्यांना सुरू करण्यासाठी आता आज रोजी संधी उपलब्ध आहे. फक्त ते कॉन्सेप्ट संकल्पना आज रोजी हिरो आहे. आता हे कोणाकडे हे आयडिया आहे हे महत्त्वाचं नाही. कोणत्याही व्यक्तीकडे आता चांगला कॉन्सेप्ट किंवा ते क्षमता असताना त्यांना इंटरनॅशनल पातळीला पण मोठ्या प्रमाणात साध्य करू शकतो. असं परिस्थिती आज रोजी उपलब्ध आहे. ही संधी तुम्ही सर्वांना वापर करून घ्यायच्या. आणि ते कधीही असा विचार करू नका ते बोलून. आता मी एक लहान शहरात राहतो त्याच्यामुळे ते फार आणायला बरेच अवघड आहे असं कधीही विचार करू नका. आज रोज मी सांगितल्याप्रमाणे तर यू कॅन डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट. स्काय इज द लिमिट फॉर एव्हरी वन एनिवेअर इन दिस वर्ल्ड. सो अँड दॅट टू थिंग्स आर गोइंग टू इम्प्रूव्ह डे बाय डे. ऑलवेज इट इज एक्साइटिंग टू लिव्ह इन द करंट वर्ल्ड. इवन वेन वी थिंक वी ऑलवेज हियर अबाउट द करंट जनरेशन बिकॉज अवर लाईफ अवर यू दिस वन. राईट नाउ वी हॅव टू लिव्हरेज अपॉन व्हॉट एव्हर द opportunity is currently you. You people have a lot of lying ahead. So, हे संधी वापर करून घ्या असं या करंट सिच्युएशनमध्ये राहण्यासाठी सर्वांना संधी मिळणार नाही. आणि हे सांगते पास दॅट इज दॅट ऑपॉर्च्युनिटी इज लॉस. इवन इफ यू हॅव सीन द टाटा ग्रुप हेड रतन टाटा ही हॅज अ व्हेरी इल एक्झिक्युटिव्ह असिस्टंट. यू हे शुड बी समवेअर अराउंड 18 to 25 नॉट मोर दॅन दॅट. सो यू हॅव लॉट्स अँड लॉट्स ऑफ ऑपॉर्च्युनिटी काइंडली यूज करून घ्या. आणि हे फक्त अकॅडमिक एरियामध्ये नाही सर्व भागामध्ये हे संधी उपलब्ध आहे. आता ते सोशल मीडिया आजोजी हे खूप मजबूत आहे. सोशल मीडियामध्ये तुम्ही जगात कोणत्याही भागामध्ये पाहू शकतो. आता 20-30 वर्षांपूर्वी ते युट्यूब नव्हता. त्यावेळेस तुम्ही तुमच्या क्षमता युवर इफ यू वॉन्ट टू एक्झिबिट युअर स्किल्स देर वॉज नो प्लॅटफॉर्म. बट नाऊ यू कॅन स्टार्ट एनी वन कॅन स्टार्ट अ व्हेरी सिम्पल थिंग. एनी वन कॅन स्टार्ट अ युट्यूब चॅनल. इफ यू हॅव एक्सलन्स इन सम एरिया यू कॅन ऑलवेज एक्झिबिट टू द एंटायर वर्ल्ड. दिस ऑपॉर्च्युनिटी वॉज नॉट नॉट अवेलेबल अर्लियर. सो दिस इज अ व्हेरी एक्झायटिंग पीरियड. मी सर्वांना शुभेच्छा देतो. आणि हे चांगल्या पद्धतीनं आयोजित केलेला हे कार्यक्रमाबद्दल मी शुभेच्छा देतो. आणि मी माझ्या अभिनंदन पण सांगतो. आणि खूप धन्यवाद सर. आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात. आज जण घालताय आणि त्या माध्यमातून आपली प्रतिभा आपल्याला जगासमोर सादर करताय. ते आता मक्तेदारी कोणाची राहिली नाही त्या दृष्टिकोनातून आपण पुढे यावं असा महत्त्वाचा संदेश त्यांनी युवकांना या ठिकाणी दिला आहे. मी या कार्यक्रमाचं
आभार व्यक्त करण्यासाठी उद्घाटन सत्राचं कार्यक्रम सुरूच राहणार आहे, पण उद्घाटन सत्राचा आभार व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी युवा संमेलन सांस्कृतिक कार्यक्रमासाठी यांनी अध्यक्ष म्हणून आपले वेळ दिलेला आहे अशा जिल्हा परिषदचे अध्यक्ष सौ मनीषाताई पवार यांचं नेहरू युवा केंद्राच्या वतीने आणि मी स्वतः जे सी राजपूत यांचं आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या उद्घाटन समारंभाला आमचे मार्गदर्शक ज्यांचं नेहमी आम्हाला मार्गदर्शन राहते असे जिल्हाधिकारी महोदय मान्य श्री एस राममूर्ती सर यांनी जो आपला वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. अध्यापन विद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर श्रीमान लिंगायत मॅडम आणि अल्पशा नोटीसवर त्यांनी आपला उपाटून आणि या कार्यक्रमाला आला. आपण काल उद्याला जागतिक महिला दिन साजरा करणार आहोत आणि महिलांचाही सन्मान या कार्यक्रमाच्या वतीने व्हायला पाहिजे म्हणून जास्तीत जास्त महिलांनाही यामध्ये सहभागी करण्याचा आपण प्रयत्न केला आहे. मॅडमने जो वेळ दिला त्यासाठी त्यांना त्यांचे मी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आमचे स्नेही आणि आपल्या देशोन्नतीचे जिल्हा प्रतिनिधी मान्य श्री राजेंद्र काळेसाहेब यांनी जो आपला वेळ दिला त्याबद्दल